नमस्कार, मी अजित चव्हाण. आधुनिक आणि पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार थोर नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरती आधारित यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येऊ घातला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांनी सिंहासन नंतर दीर्घ कालावधीनं या चित्रपटासाठी पटकथा आणि संवाद लेखन केलंय. या महान नेत्याच्या जीवनावरचा हा चित्रपट 14 मार्चला प्रदर्शित होत आहे. यावरच बोलण्यासाठी अरुण साधू सर आणि जब्बारजी आपल्या स्टुडिओमध्ये इथे आले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत या चित्रपटाविषयी. या अष्टपैलू नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावरती मांडणं किती आव्हानात्मक होतं हे देखील आपण जाणून घेऊयात आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. यशवंतराव चव्हाण एक वादळ. आणि या कार्यक्रमामध्ये या दोन्ही दिग्गज पाहुण्यांचं आपण स्वागत करूयात. जब्बार सर, खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये आपलं. हॅलो. अरुण सर, आपलं खूप खूप स्वागत. सर, मी आधी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. खरं तर यशवंतराव चव्हाण या नेत्याबद्दल महाराष्ट्रातच नाही तर देशाभरामध्ये आदरानं बोललं जातं. हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेला तो हा सह्याद्री. आणि या माणसाबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदरानं महाराष्ट्रामध्ये बोललं जातं. चव्हाण साहेब एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं, त्यांच्यावरती चित्रपट काढायचा, मग या चित्रपटात नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं खूप मोठं आव्हान होतं आहे. त्याबद्दल सुरुवातीला सांगा की नेमकी या चित्रपटामध्ये काय काय आलं पाहिजे हे कसं ठरवलं, म्हणजे लेखक दिग्दर्शक म्हणून हे खूप मोठं आव्हान. नाही, वास्तविक कसं आहे की एक अतिशय सुसंस्कृत नेता, द्रष्टा, दूरदर्शीपणानं ज्यांना महाराष्ट्राचं संपूर्णपणे एक भविष्य कसं असावं हे ठरवलं आणि त्याच्यावरती काम केलं त्यांनी जेवढं त्यांना एक मुख्यमंत्री म्हणून टेन्युअर मिळालं त्याच्यामध्ये. याचं कारण असं की या मातीचं, या मातीतले गुण काय आहेत हे त्यांना माहिती होते. या मातीमध्येच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे, शाळेपासून कैद भोगलेली आहे त्यांनी आणि त्यानंतर या देशातल्याच नव्हे तर या देशाच्या बाहेरचं सुद्धा उत्तम साहित्य, उत्तम काव्य, उत्तम संगीत त्यांनी ऐकलं आहे. अर्थात राजकीय अभ्यास हा त्यांचा होता. त्यामुळे असं एक अष्टपैलू तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे असं एक व्यक्तिमत्व आहे. हे करायला मला असं वाटलं की बरीच आव्हानं येतात, अनेक कंगोरे व्यक्तिमत्वात आहेत आणि त्यामुळं त्यांनी लिहिलेली आत्मकथा, त्यांच्यावर लिहिल्या गेलेली काही पुस्तकं आहेत, चरित्रपर मुलाखती त्यांच्या, त्यांची लोकसभेतली भाषणं, त्यांची विधानसभेतली भाषणं ही अत्यंत उत्तम सामग्री होती. आणि तुम्ही म्हणता असं बरोबर आहे, आव्हान होतं. पण मला वाटतं अरुण साधूसारखे आमचे मित्र इथे आहेत, उत्तम लिहिणारे, माझ्यावर त्यांनी डॉक्टर आंबेडकर पणे त्यांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे एक्झॅक्टली फोकस हा कसा असावा, कारण इट्स अ फीचर फिल्म, एका डॉक्युमेंटरी नव्हे, ती कशी यावी याचं अरुणने प्लॅन काही केला त्याच्यामध्ये. आणि आम्हाला असं वाटत होतं की बाकीच्या सगळ्या चरित्रपटांच्यापेक्षा हा वेगळा व्हावा. डॉक्टर आंबेडकरांची फिल्म पण अतिशय परिणामकारक आहे, पण आपण त्याच जॉनरमध्ये एक फिल्म करताना, आणखीन वेगळ्या काळातली फिल्म करत असताना काही वेगळी आव्हानं येतात हा भाग होता. पण मला वाटतं अरुणने बोलावं याच्याबद्दल की एक्झॅक्टली फोकस काय अरुण डोक्यात होतं. नाही, या यशवंतरावांच्या जीवनावरचं वाचन हे खरं म्हणजे 1990 सालापासून सुरू झालं, कारण त्यावेळेस मला त्यांची ऑथेंटिक बायोग्राफी लिहायची होती इंग्रजीमध्ये. तो प्लॅन पुढे ढासळला, परंतु त्याच वेळेस प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर चित्रपट काढायचा असं ठरत होतं आणि अर्थातच जब्बार पटेल दिग्दर्शक असतील, त्यामुळे आमचं वाचन तेव्हापासून सुरू झालं होतं डॉक्टर पटेलांचं देखील. तर यांनी सांगितल्याप्रमाणे एक असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं, प्रत्येक विभागाला किंवा देशाला किंवा समूहाला, जनसमूहाला क्रिटिकल क्षणी, म्हणजे आणीबाणीच्या क्षणी असं नेतृत्व लाभलं की त्या समूहाचा खरोखरच भाग्योदय झाल्यासारखं असतं. तसा हा क्रिटिकल क्षण होता ज्यावेळेस यशवंतराव उदयाला आले, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की यशवंतराव कसे होते, ते एका भूमिहीन घरातून वर आलेले मजूर, आईनं मजुरी करत त्यांची पोटं भरली, शिक्षणाचा सल्ला दिला, शिक्षण घ्या शिक्षण घ्या पुढे केलं. त्यांच्यावर संस्कार अनेक विचारसरणींचे होत होते, त्यांच्या घरीच सत्यशोधक विचारसरणीचे त्यांचे बंधू होते आणि त्याच वेळेस हे टिळक हायस्कूलमध्ये शिकत, टिळक स्कूलमध्ये शिकत होते कराडला. तर त्यांच्यावर दोन्ही बाजूने संस्कार होत होते आणि जेव्हा ते जवळकरांचं भाषण ऐकायला लागले आणि त्यांचे बंधू त्यांना काही सांगायला लागले, तेव्हा ते म्हणाले की ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले हे मोठे होतेच, पण टिळक देखील मोठे होते, कारण दोघांनाही देशाचा आणि समाजाचा उद्धार करायचा होता. इतकी समन्वयची त्यांची भूमिका, अशा
मजुरी देखील ज्यांची नाही आहे अशा घरातून वर आलेला शेतकऱ्याचा मुलगा आणि पुढे इतका सुसंस्कृत नेता बनतो हे खरोखर कधी आश्चर्यजनक आहे. आंबेडकरांचा लढा जो होता तो एक अतिशय तीव्र असा रॉ असा लढा होता. यांची जी लढाई होती ती स्वतःशी समाजाशी इतरांशी आणि त्या काळाच्या सांस्कृतिक विश्वाशी देखील एक प्रकारची. तेव्हा अनेक पदर त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत, त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आहेत, त्यांच्या सामाजिक कामामध्ये आहेत, त्यांच्या वाचनामध्ये, त्यांच्या विकासामध्ये एक व्यक्ती म्हणून विकासामध्ये, त्यांच्या कौटुंबिक विश्वामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये अनेक गुंतागुंतीचे उलटसुलट पदर आहेत. अतिशय नाट्यमय असं व्यक्तिमत्व, खरं म्हणजे वास्तविक पाहतासमोर नसते साधे माणूस वाटतात, परंतु इतकं नाटक त्यांच्या नसानसात त्यांच्या आयुष्यात भरलेलं आहे, त्यामुळे ते मोठं आव्हान वाटलं. म्हणजे सर अगदी हे जे नाटक जर जबरसर आपण जर बघितलं तर अगदी शाळकरी यशवंता जो स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी झाला तिथपासून ते थेट अगदी केंद्रातले मुरब्बी राजकारणी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्या वाटाघाटी घडामोडी करणारे यशवंतराव, पण हे सगळं होत असताना आता सरांनी जो उल्लेख केला की आई विठाबाई ज्या होत्या त्यांच्या आई आणि पत्नी वेणुताई या दोघींच्याबद्दल या चित्रपटामध्ये खूप काही आहे आणि खरोखर या दोन्ही स्त्रियांचं स्थान त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं होतं, ते सगळं कसं या चित्रपटात मांडलं आहे? तो खरं म्हणजे फार चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला. या सिनेमातला एक भावनिक जो भाग आहे तो पहिला भाग जो तो आईच आहे. म्हणजे आईबद्दल त्यांना जे वाटणं की आईने आपल्याला मोठं केलं, वाढवलं, कष्ट केले आपल्यासाठी. आणि फार एक चांगली गोष्ट अशी की विठाबाईंनी त्या काळामध्ये, म्हणजे माझं मत असं आहे की अगदी बहिणाबाईंच्या ओव्या ज्या एका दर्जाच्या आहेत तशा दर्जाच्या ओव्या विठाबाईंनी लिहिल्या आहेत आपल्या मुलांच्याबद्दल, आसपासच्या परिस्थितीबद्दल. आणि तो एक धागा त्यातला आहे आणि तो थ्रूआउट त्या जाईपर्यंत यशवंतरावने तो सांभाळला. नंतर ज्या वेळेला ते मुंबईला आणि दिल्लीला गेले तो हा सगळा वासा जो आहे की नाही विठाबाईंनी सहजपणे वेणू त्यांच्या हातात दिला आणि देन इट बिकम्स अ काइंड ऑफ अ लव्ह स्टोरी, एक प्रेमकहाणी होती ती. आणि हा या सिनेमातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की जो फार माझ्यामध्ये अनयुजल रेअर आहे की एक राजकारणाची एवढ्या धगधगीच्या सगळ्या या वातावरणामध्ये वर्गा बेचाळीसच्या लढ्याच्या काळामध्ये लग्न केले, दोन महिन्यात ते बेचाळीसच्या लढ्यात गेले, भूमिगत झाले बायकोला सांगून की मी चाललो आहे. तिथून ते 84-83 वेणूदय जाईपर्यंत हा जो एक धागा आहे दोघांच्या मधला तो मी चक्क एक प्रेम कहाणीसारखा केलाय माझ्या दृष्टीने. इट्स अ ब्युटिफुल लव्ह स्टोरी. आणि त्यांनी विशेषतः जी पत्रं लिहिली आहेत वेणूदयनं, आणि ती पत्रं म्हणजे अशी आहे बरं का की त्यांनी खरं म्हणजे ही पत्रं आहेत की नाही कुठल्या तरी एका इंटेलेक्च्युअल मित्राला लिहिली पाहिजे की ज्याला राजकारण, समाजकारण किंवा आणखीन काही साहित्याबद्दल घ्यावं, पण नाही, जे त्यांचं मनातलं जे काही त्यांच्या आहे की नाही ते वेणूदयनी प्रिय वेणू असं म्हणून त्यांनी चक्क समजा एखादं नाटक पाहिलं असेल शेक्सपिअरचं उत्तम ते पत्र त्यांनी तिथून द्यावं दिलेलं आहे. किंवा एखादा ऑपेरा त्यांनी पाहिला आहे तो कसा आहे, ऑथेलो टॉवर त्यांनी पाहिला आहे परदेशामध्ये, तर ऑथेलो नाटकाशी जोडून त्यांनी कसं पत्नीला पत्र. इतकंच नव्हे तर जेव्हा त्यांची काही तगमग झाली आहे पक्षात ती झाली आहे किंवा आणखीन काही ठिकाणी त्यांना तगमग भागात झाली, समाजातल्या काही गोष्टी घडल्या ती पण त्यांनी तगमग विरंगुळामध्ये लिहिली. जसं हे आत्मचरित्र त्यांचं कृष्णाखाट हे जसं साहित्यदृष्टीने महत्त्वाचं आहे तसं विरंगुळा हे पत्रांचा जो संग्रह आहे हा तितकाच बहुमोल आहे असं मला वाटतं. आणि हे त्यामुळं विठाबाई आणि नंतर वेणूताई असं एक सुरेख दोन स्त्री त्यांच्या आयुष्यात आलेले आहेत ना, त्यांनी या सिनेमामधला एक फार भावनिक भाग जोडला गेलेला. काय वाटतं साधू सर, त्या या विषयाविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे. आईबद्दल सगळ्यांनाच प्रेम असतं शेवटपर्यंत ते राहून. यशवंतराव चव्हाण ज्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिस्थितीतून वर आले होते, ज्या समाजातून वर आले होते, त्या समाजामध्ये पत्नीला इतक्या समंजसपणे वागवायचं आणि इतक्या कटोकटीच्या प्रसंगी देखील तिला आधार द्यायचा, तिचा आधार घ्यायचा, आपलं आणि पत्नी कुठून, पत्नी देखील जरी मोठ्या घरातून आलेली असली तरी खेड्यासारखंच संस्कार, ग्रामीण संस्कारच होते, तरी देखील त्याशी यांनी सांगितले पण सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. आणि त्यांच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये अतिशय दुर्धर प्रसंग आलेला असताना, संपत्ती सत्ता सर्व पायाशी लोळत असताना देखील आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहणारा असा हा माणूस, ज्या समाजातून आलेला आहे, ज्या संस्कृतीतून आलेला आहे,
हे खरोखर अगदी आश्चर्य अद्भुत आश्चर्यच वाटतं, अपूर्व त्यांचं नातं फारच मजेमध्ये आणि ते मला वाटतं चांगलं यांनी. सर हा खूप एक वेगळा पदार्थ तुम्ही उलगडून सांगतात, अशीच चर्चा अशाच गप्पा तुमच्या दोघांच्या चित्रपटाबद्दल करायच्या, संगीताबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं खूप उत्सुकता आहे. संबंध महाराष्ट्राची लोकसंस्कृती यातून तुम्ही उभी करतात असं आम्हाला कळतंय, ते जाणून घ्या. दिग्दर्शक जब्बार पटेल आणि अरुण साधू सर आपल्या बरोबर. सर घाशीराम कोतवालपासून आम्ही बघितलं तुमच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये संगीत खूप महत्वाचा पॉइंट असतो. या चित्रपटामध्ये देखील 16 गाणी आहेत, आनंद मोडकांना घेऊन हे संगीत तुम्ही केलं, काय अनुभव होता आणि लोकसंस्कृती महाराष्ट्राची यातून मांडली आहे. नंबर महत्वाचा नाही आहे, खरं म्हणजे काय होतं की पटकथा आपल्याला शिकवते काहीतरी की कसं जावं आणि एक फ्लो असतो तो. तर यशवंतरावांच्या ज्या आयुष्यामध्ये इतकं संगीत ओतप्रोत होतं सगळं, अगदी आईच्या ओव्यापासून ते स्वतः त्यांनी प्रवत फेऱ्यांसाठी स्वतःच त्यांनी गाणी लिहिली आहेत. तिथून ते पुढे जवळजवळ भारतातले जेवढे प्रमुख शास्त्रीय गाणारे लोक होते त्यांच्या मैफली त्यांच्या घरी झाल्या. गदी माडगुळकर हे त्यांचा अगदी आवडते मित्र, त्यामुळं हे सगळं त्यांच्या घरी होतं. नादो मानो नंतरच्या काळामध्ये पण जसं ते हे होतं तसं नादो मानो बरोबर नामदेव ढसाळी त्यांचा आवडतं कवी होता. तर असं असताना आपण संगीत हे या सिनेमाच्या या चरित्राला आतमधल्या ते कसं वाहून स्वतःवर घेऊन जाईल हा भाव होता. त्यामुळं याच्यामध्ये अशी लोकधारा संगीतातली आहे, त्याचबरोबर काही भावगीतांच्या बाजूनी काही पोवाड्यांच्या बाजूने उत्तमपणे पोवाडे त्या बाजूनी असा हा सिनेमा जातो आणि गोष्ट अशी सरळ अशी विलग होतात अशी छान छान. क्या बात. सर ब्रेकला जायचं पण जाण्यापूर्वी एक प्रश्न आवर्जून तुम्हाला विचारावा असं वाटतो, तो म्हणजे आताच्या पिढीमध्ये आम्ही सगळे यशवंतरावांचं नाव घेतो पण सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये असायला हवा, ती परंपरा यशवंतराव चव्हाणांनी घालून दिली असे आम्ही म्हणतो, तो आता कमी होत चालला. या चित्रपटाच्या निमित्तानं काय यावरती भाष्य कराल? मला वाटतंय खूप राजकीय नेते पुढारी कार्यकर्ते यांनी हा चित्रपट बघावा आणि सुसंस्कृतपणा म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकावं. एक गोष्ट खरी आहे की सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये कधीकधी फार अडचणीचा ठरतो, परंतु तो कायम ठेवून राजकारणात मात करायची असते, काव्यबाजपणा करायचा असतो, पण सुसंस्कृतपणाची किंवा सुसंस्कृतीची धार या धागा कधीही सोडता कामा नये हे यशवंतरावांकडून शिकलं पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. जबर सर हे वादळ या महाराष्ट्राला घडवून गेलं, यशवंतरावांचा काळ वेगळा होता, संयुक्त महाराष्ट्र असेल, स्वातंत्र्याचा लढा असेल, या सगळ्यात सहभाग घेऊन घडलेलं ते व्यक्तिमत्व होतं. आत्ताचं राजकारण बदलू पाहत आहे, तेव्हा खरोखर समाजकारण होतं, आता राजकारणाकडे करिअर म्हणून बघितलं जात आहे. अशा काळात नव्या पिढीसाठी हा चित्रपट एक आशावाद किंवा नव्या पिढीनं यातून काय घ्यावं काय वाटतं आपल्याला? मला पहिल्यांदा असं वाटतं की उलट मी विरुद्ध नाही आहे, राजकारण हा अतिशय चांगला भाग आहे असं मला वाटतं, पण ज्यात असताना रचनात्मक गोष्टी त्यातल्या ज्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो संयमीपणा जो होता यशवंतांच्यामधला बहुशुद्धपणा की तुम्ही उत्तम साहित्य जगातलं उत्तम पॉलिटिकल सायन्स वाचणं त्यातलं ज्या क्षेत्रात तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे ते अन्नधान्य काय जे बोलायचं असेल ते त्यातला अभ्यास केल्याशिवाय अभ्यासपूर्ण बोलल्याशिवाय ते होणं शक्य नाही हे पहिल्यांदा मनात घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हाऊ यू शूड बी प्रेझेंटेबल टू पीपल. मला असं वाटतं की काय माहिती आहे सुसंस्कृत तुम्ही आहात असं तुमच्या आधीच्या भाषण करणाऱ्या माणसांना हे सुसंस्कृत आहेत असं नाही चालत. तुम्ही उभे राहिलात त्या क्षणी तो माणूस त्याला काही अभिनय करायला लागत नाही, सुसंस्कृत दिसतो तो माणूस. तसं ते सुसंस्कृत दिसणं हे यशवंतांच्यामध्ये होतं आणि मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत आपल्या तरुण पिढीनं हे खूप समजून घेण्यासारखं आहे. याचं कारण मला असं वाटतं बरं का आपण मी आता इतिहास सांगतो आम्ही याच्यात मला नेहमी असं वाटलं अजित इतिहास कधी इतिहास नसतो, त्या इतिहासाचं एक काहीतरी वर्तमानाशी नातं असतं, तेव्हा यशवंतरावांच्या इतिहासाचं आजच्या वर्तमानाशी प्रचंड नातं आहे. आणि या पलीकडे मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने स्क्रिप्ट अरुणने लिहिलं आहे ज्या पद्धतीने हे सगळं डेव्हलप झालं आहे या फिल्ममध्ये इतिहासाचं वर्तमानाशी नातं आहे परंतु ते कुठेतरी भविष्याचाही या देशाचा भेद घेणारं असं काहीतरी त्यात आहे आणि म्हणून तरुण पिढीने ते बघणं आवश्यक आहे. सगळ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि म्हणून या सिनेमामध्ये वी हॅव यूज ऑल दिन मॉडर्न डिव्हाइस. आता स्पेशल इफेक्ट्स आहेत ती सगळी याच्यामध्ये ॲनिमेशन आहे, याच्यामध्ये ग्राफिक्स आहे किंवा तुम्हाला एक 5.1 डॉल्बी साऊंडमध्ये तुम्हाला काय करता येतं जेवढं म्हणून नवीन टेक्निकमध्ये तुम्हाला करता येतं ते सगळं तंत्र या सिनेमात एका वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा तरुण जे मन आहे त्या तरुण मनाला त्याच्या भाषेत सांगितलेली गोष्ट आहे ती. त्यामुळं
एक वेगळं आव्हान आहे ते बघितली पाहिजे. हो अरुण सर, जाता आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की यशवंतराव चव्हाणबद्दलचे अनेक किस्से आम्हाला माहिती आहेत, आम्ही वाचले यशवंतराव चव्हाणांबद्दल, पण तुम्ही म्हणाल की 90 पासून यशवंतरावांच्याबद्दल तुम्ही वाचायला अभ्यास करायला सुरुवात केली, या चित्रपटाच्या निमित्तानं असे यशवंतराव सापडले का की जे आजपर्यंत कुणालाही कळले नव्हते आणि ते कळावेत अशी असं मनापासून वाटले? मला अगदी सापडले म्हणजे एकतर तीन पुस्तकं आजच्या तरुण मुलांनी वाचायला पाहिजेत. एकतर म्हणजे कृष्णाकाठ, दुसरं विरंगुळा, त्यांनी लिहिलेली पत्नीला पत्र वेगवेगळ्या ठिकाणाहून जगातल्या, आणि तिसरं सह्याद्रीचे वारे. बाकी पार्लिमेंटरी भाषण वगैरे सोडून द्या, पण परंतु सह्याद्रीच्या वाऱ्यांमध्ये त्यांचे पहिले मुख्यमंत्री असताना म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना केलेली त्यांनी भाषणं आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा दूरदर्शीपणा, महाराष्ट्राबद्दल त्यांनी काय स्वप्न बघितले आहेत हे तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्यातून कळतं, आणि त्याच्यातल्या अनेक गोष्टी केल्या त्यांनी त्या. त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगामध्ये त्यांचा जो दूरदर्शीपणा होता तो दिसतो, तो सगळाच काही एका चित्रपटामध्ये आणता येत नाही. परंतु या पक्षात जावं की त्या पक्षात जावं हे ते स्वतः अभ्यास करून ठरवणं, त्यानंतर जेव्हा शेका पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस शेवटपर्यंत बहुजन समाजाला जर सत्तेमध्ये यायचं असं म्हणजे अधिकार प्राप्त करून घ्यायचे असतील आपल्या प्रगतीसाठी, तर काँग्रेसमध्ये या तुम्ही, वेगळा पक्ष जर स्थापन केला तर तुम्ही वेगळे पडाल, बाजूला जाल, संकुचित व्हाल, आणि महाराष्ट्राबाहेर तर तुम्हाला काही स्थान मिळणार नाही. काँग्रेस हाच पक्ष आहे, काँग्रेस म्हणजे आजचा काँग्रेस म्हणून मी म्हणत नाही, त्यावेळचा जो स्वातंत्र्य मिळवणारा, त्यावेळेस सत्तेवर असणारा नेहरूंचा जो नेहरू आणि गांधींचा जो काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षात या असं सांगून ते शेवटच्या याच्यामध्ये शिका पक्ष स्थापनेच्या शेवटच्या सभेमध्ये गेले असतं तर काय झालं असतं. दुसरी गोष्ट, संयुक्त महाराष्ट्र समितीचे लोकांनी खरं म्हणजे हा चित्रपट बघायला पाहिजे आणि त्यांचं हे सगळं वाचायला पाहिजे, याचं कारण ते त्यांना फार नावं ठेवतात की यांनी कलश आणणार, यांनी कला, आणि तुच्छतादर्शक त्यांचं बोलणं असतं अपोजिशनमधल्या काही लोकांचं. तर त्यांनी हे बघायला पाहिजे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं चित्रण जे ह्या चित्रपटामध्ये आहे ते आतापर्यंत दुसरं कधीही स्क्रीनवर ते आलेलं नाही. काही अनेक वेगळ्या गोष्टी, आणि खरोखर या चित्रपटाला जब्बार पटेल टच आहे, अरुण साधू टच आहे, त्यासाठी नक्की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या नव्या पिढीला देखील यशवंतराव काय होते, त्या तत्कालीन समाज परिस्थिती काय होती हे नक्की कळणार आहे. सर आपण दोघे आमच्या स्टुडिओमध्ये आहात, आमच्याशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद. या बुलेटिनमध्ये इथे थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.